आदिवासी समाजाचं गाणं, कला, त्यांचं नृत्य अशा प्रकारचं एक वेगळं जीवनशैली आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून किंबहुना आतापर्यंत हा आदिवासी समाज जो आहे तो मुख्य प्रवाहापासून बाजूला गेल्यासारखा आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या जनजातीय गौरव दिवस या निमित्ताने नाशिक मध्ये भरलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ह्याच आदिवासी कला असतील किंवा आदिवासी समाज एक मुख्य प्रवाह देण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती असतील किंवा आपले खाद्य असेल या माध्यमातून या प्रदर्शनामध्ये ते सामील झालेले आहेत. अशाच प्रकारचे कलाकार आपल्या सोबत आहेत. त्यांनी अतिशय सुंदर सुंदर अशा कलाकृती मूर्त्या अगदी कागदाच्या लट्ट्यापासून बनवलेल्या आहेत. आता काय सांगाल, ही तुमची जी कला आहे त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार मंडळी, मी सुभाष धर्मा कडू, गाव माझं रामकी, जव्हार तालुक्यातून आलेलो आहे, जव्हार परपतपासून आलेलो आहे. इथे या ज्या ठेवलेल्या आहेत आपल्या समोर वस्तू, त्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. आमचे वडील म्हणजे फार जुन्या काळापासून पारंपरिक आमच्या वडिलांची कला आहे ती. तर ते कागद आपण कुठेतरी वेस्ट गेल्यानंतर फेकून देतो किंवा जाळून टाकतो. आम्ही ते कागद टाकाऊपासून टिकाऊ याचं नाव ठेवलं. कसं? कारण फेकलेल्या कागदापासून सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत. आणि हे पूर्ण हाताने बनवलेलं आहे. आपण सुद्धा बनवू शकता, याला काय एवढं हे नाही. हे कागद आपण घरी बनवू शकता. तुम्हाला आमचे जे गोंद टाकतो, चिल नावा धामल नावाचं गोंद आहे ते टाकतो. ते तुम्हाला इकडे शहरामध्ये भेटत नसेल तर आपण फेविकॉल सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि कागद मिक्सर मध्ये थोडासा म्हणजे असा पाव किलो, अर्धा किलो असा बनवून तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. आणि ही कला आम्ही जवळजवळ वडिलांची फार जोपासलेली आहे. आणि आम्हाला गव्हर्नमेंट सरकार एक्झिबिशन मध्ये बोलावतो पुन्हा मुंबई पर्यंत जातो. तर तुम्ही सुद्धा ही वस्तू बनवा, कारण ही वस्तू हाताने बनवलेली आहे, गोल्ड मध्ये नाही. आणि याला जवळजवळ एक आयटम बनवण्यासाठी 4-5 दिवस लागतात शिकवायला, फिनिशिंग करायला. तर थोडीशी महाग पण देतो आम्ही, म्हणजे 3,000 ची आयटम आहे, 4,000 ची, 1,000 ची. तुम्हाला 100 च्या पण इथे वस्तू बनवलेले कासो वगैरे बनवतो, त्याच्यात अजून ते धारणाचे मुकटे बनवतो. 200-300-250 रुपयाची किमतीच्या एक तारप वाद्य पण इकडे बनवलेलं आहे. ते तारप वाद्यामध्ये काही बांबूच्या हे वापरलेलं आहे. आणि एक आपले जे भोपळा असतो ना, भोपळा भाजीला खातो तो, त्याच्यापासून ते तारप बनवलं. त्याच्या पण किमती 1,300 रुपये, 1,500 रुपये जेवढी मोठी साईज असेल त्या पद्धतीने बनवलेलं आहे. आणि काका, जेव्हा आपण ह्या वस्तू बघतो, अतिशय सुंदर प्रकारच्या ह्या वस्तू आहेत. हे जे प्राणी असतील, वाक्य असेल किंवा इतर गोष्टी, नेमकी हे कागदाच्या लगद्यापासून बनवतात, ही प्रोसेस नेमकी कशी असते? प्रोसेस म्हणजे असं असतं का, पहिल्यांदा आपले फुकट केलेले कागद, वेस्ट केलेले कागद ना, ते पाण्यामध्ये आम्ही लोक हे 10-12 किलो असे मोठ्या पातेले पिशू घालतो घरामध्ये, त्याच्यात पाणी टाकतो भरपूर. आणि पाणी टाकल्यानंतर ते थोडं 1-2 दिवस असं विरघळत सडतं, म्हणजे उकळी म्हणजे दगडाच्या उकळीमध्ये बाया लोकांना फुटायला जरा जास्त हायरेने होत नाही, ते लवकर फुटली जातात. आणि त्याच्यामध्ये ते पाणी वगैरे असतं ना, ते असं कपड्याने पिळून काढतात. आणि मी गोंद त्याच्यामध्ये टाकतो. आणि त्या कागदाला ते गोंदला एक जीव करून नंतर एक माती असते लाल माती, त्या मातीच्या गोळ्याला आकार देतो असा. म्हणजे आता कासव बनवायचा असेल तर चेंडूसारखा गोळा बनवायचा, त्याच्यावरती ते कागदचा लगदा थापायचा. पण असं मेन गोष्ट अशी आहे का, वरचा जो शेप आपण देतो ना तो हाताने जमला पाहिजे. आणि आता आपण हळदीचा हे बनवायचा तर त्याला त्याच पद्धतीने मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा आणि थापायचा. बाकी आयटम जे आहे तसे धनुष्य मान चालवलेले माणूस आहे बनवलेला, तो पूर्ण म्हणजे भरीव आहे, त्याला पूर्ण मटेरियल. पण त्याच्यासाठी त्याला सपोर्ट थोडीशी वायर टाकलेली आहे. वायर म्हणजे आपली बाजारामध्ये भेटते तार, ती टाकलेली आहे. हाताला वाघ देण्यासाठी किंवा पायाला वाघ देण्यासाठी तार टाकलेले आहे. मग तो ताराचा वाघ दिल्यानंतर त्याला आपलं मटेरियल व्यवस्थित पकडतो. पण ते एकदाच होत नाही, आपल्याला वाटतं याचं पाय आणि हात हुबेहूब झालं. पण ते उन्हामध्ये टाकल्यानंतर ते आकस कमी जास्त होतं. पण त्याला डबल एक पातळ असा लगदा चढवायला लागतो. नेमका किती प्रकारच्या वस्तू तुम्ही बनवू शकतात आणि आतापर्यंत बनवलेल्या आहेत? आतापर्यंत जर आम्ही वस्तू म्हणजे प्राण्यांचे चित्र, त्याच्यानंतर असे त्याचे कुटुंब काढले, गळताना जात्यावरची बाईला वगैरे असे
200 आयटम बनवलेले आहेत वेगवेगळे. आम्ही काय पूर्ण चित्रपित्र धरत नाही, हे आमच्या नेहमीचे लक्षात असते. पण तुम्हाला जे तुमच्या पद्धतीने आवडीची वस्तू असेल त्या पद्धतीने आम्ही बनवून देतो. आणि साईज जी असते 13 इंच 12 इंच 1 फूट 2 फूट तसं साईज वारी आम्ही जेवढं मटेरियल लावतो बटनला जेवढा लावतो तेवढे आम्ही ती मटेरियल. खरं बघायला गेलं तर ही छोटीशी जागा आहे आणि छोट्याशा जागेमध्ये मावू पण शकत नाही. त्याची खरं तर खूप कमी वस्तू आलेल्या आहेत आणि खरं कागदाच्या लग्यापासून हे साहित्य बनवण्याची सुरुवात नक्की त्यांची कुटुंब आहे. त्यांच्याकडून ते सांगायचं राहून दिलं पण त्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, पिढ्यान पिढ्यात लाकूड असेल किंवा दगडापासून ही सगळी साहित्य नव्वदीच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी हे कागदाच्या लगद्यापासून या वस्तू बनवल्या पाहिजे आणि त्यातून आपली कला ही जिवंत राहिली पाहिजे हा मानसिक कला पुढे घेऊन जाय पाहिजे. आज आदिवासी समाज मुख्य प्रवाहात लोकांना दिसतोय, आपण सुद्धा त्यांना आता प्रोत्साहन देणं नक्कीच गरजेचं आहे. माय महाराजांसाठी अजिंक्य बोलते नाशिक.